या विद्यार्थिनीवरती एकतर्फी प्रेमातून हल्ला करण्यात आला. आत्ता या पीडित मुलीची मी भेट घेतली. सुदैवाने ती यातनं वाचलेली आहे. आत्ता तिची तब्येत व्यवस्थित आहे. यामध्ये पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. आरोपीवरती कलम 307, 354, 12, 4, 25, 37, 1, 135, 3 आणि 7 या सगळे सेक्शन आरोपीवरती लावलेले आहेत. यामध्ये आरोपीने हल्ला केल्यानंतर स्वतः देखील विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपी देखील आत्ता व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मुलीची मानसिक अवस्था लक्षात घेऊन तिच्यावर उपचार करणं महत्त्वाचं होतं. ती यातनं वाचणं महत्त्वाचे होते म्हणून तिचा कोणताही जबाब अजूनपर्यंत नोंदवलेला नाही. 24 तासामध्ये तिचा जबाब नोंदवला जाईल. त्याचबरोबर तिला 10वीची परीक्षा देखील द्यायची आहे. यामध्ये तिचा 10वीचा पेपर इथूनच लिहून तिला स्वतंत्र रायटरची व्यवस्था करून देण्यात येईल आणि तिचा 10वीचा पेपर व्यवस्थित व्हावा असं तिचं म्हणणं आहे. निश्चितपणाने तिने ती परीक्षा द्यावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आरोपीवरती जे सेक्शन लावलेले आहे त्यावरती कडक कारवाई आरोपीवरती केली जाईल. या ठिकाणी तपास अधिकारी म्हणून समीरजी करपे हे काम पाहत आहेत. पोलिसांनी अतिशय तातडीने याचा पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यामुळे आरोपीवरती कडक कारवाई तर निश्चितपणाने होईलच, पण अशा पद्धतीच्या घटनाच घडू नये यासाठी निश्चितपणाने बडी कॉप असेल, निर्भया पथक असेल, ते अतिशय सक्षमपणे पुणे शहरामध्ये काम करत असताना, चांगल्या पद्धतीची यंत्रणा राबवत असताना, आत्ता जिथं जिथं परीक्षा सुरू होतील त्या प्रत्येक ठिकाणी या निर्भया पथकच्या माध्यमातून ही यंत्रणा सक्षमपणे सुरू करण्याचा प्रयत्न हा आजपासूनच सुरू होईल. आणि निश्चितपणाने मला खात्री आहे, एखादी घटना घडून गेल्यानंतर मीसुद्धा अशा पद्धतीची प्रतिक्रिया देण्यापेक्षा अशा घटना घडूच नये यासाठी प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. आणि निश्चितपणाने आजपासून हे प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून सुरू होत आहे. कोणत्याही शाळेच्या परिसरामध्ये आजपासून ही सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे. नाही नक्कीच, पण त्या आरोप निर्माण झाला होता तो पोरगा थेट वर्गात घुसून त्या मुलीच्या पालकांनी देखील शाळेच्या बाबत तक्रार नोंदवलेली आहे की मुलीवरती हल्ला झाल्यानंतर 20 मिनटं ती मुलगी त्या ठिकाणी होती. त्यावेळी शाळेच्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी कोणतीही हालचाल करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच्यामुळं मी पोलिसांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्यात की याबाबत आपण शाळेचा सुद्धा तपास करावा. अशा पद्धतीने जर हलगर्जीपणाने शिक्षक आणि मुख्याध्यापकांचं वागणं असेल तर निश्चितच ते निंदनीय आहे. यावरती संबंधित शाळेवरती देखील कारवाई व्हावी. खरं तर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी त्यांची स्वतःची सुरक्षा व्यवस्था ही असतेच. अशा वेळेस तिथं सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा त्यांनी देखील तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही हे निंदनीय आहे. इथून पुढे अशा कोणत्याच शाळेत होऊ नये यासाठी निश्चितपणाने आपण पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करणार आहोत. काल राज्य महिला आयोगाने संबंधित पोलीस विभागाला पत्र पाठवून त्याचा अहवाल हा 48 तासामध्ये मागितलेला आहे. यामध्ये पोलिसांनी संबंधित ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्या संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचा तपास देखील सुरू आहे. पण जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही त्याबाबत वक्तव्य करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. संबंधित मुलीने फेसबुक पोस्ट केली असेल, फेसबुकवरती लाईव्ह केलं असेल, पण त्यानंतर मला मिळालेल्या माहितीनुसार की ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुखरूप होती आहे. आणि याच्याबाबत मी स्वतः त्या मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिचे दोन्हीही संपर्क नंबर हे कालपासून बंद होते. पण पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित आहे. परंतु तिने काही स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत की त्या तिने जी आत्महत्या केली ती त्याच्यानंतर, तर ते स्क्रीनशॉट जे आहेत ते तिने शेअर केलेत की त्याच्यामध्ये ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे त्याने सांगितलं की तू मरणार होतीस तर का मेली नाही वगैरे, तर त्याच्याबाबत आपण काही दखल घेणार. याबाबतचे स्क्रीनशॉट माझ्याकडे देखील आले. त्याची माहिती घेतली असता जो स्क्रीनशॉट आले त्याच्यावरती कोणी पाठवलेत हा नंबर दिलेला नाही आहे. नाही, काल मी जी माहिती घेतली पोलिसांकडून त्या माहितीनुसार ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित आहे अशी माझ्याकडची माहिती आहे. म्हणजे काय हा सगळा प्रकार आहे, कारण एकीकडे पोलीसही सांगतात चित्रामध्ये आरोप करतात की मुलगी गायब आहे आणि मुलगी स्क्रीनशॉट शेअर करते की मला धमकावलं जात आहे, त्याच्यामध्ये थेट आरोपीचा नंबर आहे. याबाबत पोलीस तपास करतात. जसं तुम्ही म्हणताय मुलगी गायब आहे, तर माझ्या माहितीनुसार, मी पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित आहे. दुसरी गोष्ट, मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण मुलीचे स्वतःचे नंबर बंद आहेत कालपासून. यामध्ये पोलिसांकडची माहिती ही मला असं वाटतं की आपण सत्य माहिती आहे असं समजून पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय. ते सत्यमध्ये तुमच्या सोबत आहेत असाही आरोप तुमच्यावरती होतो.
मला असं वाटतं विरोधकांनी आरोप करणं हा त्यांचा एकलमी कार्यक्रम आहे. कोणत्याही आरोपीला आपण पाठीशी घालत नाही, आजपर्यंत घातलेलं नाही. 3 महिन्याच्या कालावधीपूर्वी मी जेव्हापासून राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून ज्या ज्या घटना आपल्याकडे येतील त्या प्रत्येक घटनेमध्ये कोणी संबंधित व्यक्ती आरोपी असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आपण निर्देश दिलेत. आणि जर असं वाटत असेल, अगदी पक्षाच्या संबंधित काही व्यक्ती असतील तर त्यांच्यावरतीसुद्धा आपण कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. राहिला विषय विरोधकांचे आरोप, तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेल्या पहिल्या दिवसापासून विरोधकांना मानसिक नैराश्य आले आणि मानसिक नैराश्यापोटी त्यांच्याकडे कोणता विषय राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे आरोप करणं हा त्यांचा एकलमी कार्यक्रम आहे आणि त्यानुसार ते आरोप करत राहतात. माझं ते त्यांना विरोधकांना या निमित्तानं उत्तर आहे की आपण आपल्याकडे जे काही पुरावे असतील ते पुरावे घ्यावेत. एखादी पत्रकार परिषद घेऊन 4 कागद हातात घेऊन फडफड करण्यापेक्षा पुरावे सादर करावे. निश्चितपणाने ज्यांच्या ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. त्यांच्याकडचे पुरावे पोलीस तपास करतात. मला असं सांगायचं आहे, आपला पोलीस यंत्रणेवरती विश्वास आहे आणि विरोधकांपेक्षा पोलिसांवरती, महाराष्ट्र पोलिसांवरती आपला विश्वास आहे. आत्तापर्यंत विरोधकांनी महाराष्ट्राला, महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करायचं षडयंत्र हे गेल्या 2 वर्षापासून राबवलेलं आहे. त्याच्यामुळे माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, कायद्यावरती विश्वास आहे, पोलीस यंत्रणेवरती विश्वास आहे. त्याच्यामुळे या घटनेमध्ये पोलीस तपास करत असताना त्यांचा तपास संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा अहवालही आम्ही आपल्यासमोर सादर करू. काही जवळपास हा गुन्हा दाखल होऊन आता 1 महिना उलटलेला आहे. चित्राताईंशी भेटतात, चित्रावाक्षी भेटतात, पत्रकार परिषद घेतात, त्या मुलीला असं वाटलं नाही की तुमच्याकडे यावं? मलाही आश्चर्य वाटलं. का नाही आली मग? मलाही आश्चर्य वाटलं की काही लोक यांनाच कसे भेटतात. आणि दुसरी गोष्ट, पत्रकार परिषद घेताना त्यांच्या शेजारी ज्या बसलेले असतात ते स्कार्फ बांधून चेहरा झाकलेला असतो, त्या व्यक्तीला आम्ही नंतर शोधायचा प्रयत्न करतो पण ते कुठे सापडत नाहीत आम्हाला. तर मला तुमच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून सांगायचं आहे की ज्यांना कोणाला त्रास होतो आहे, राज्य महिला आयोग काम करत आहे, राज्याचे गृहमंत्री चांगल्या पद्धतीने काम करतात आणि हे सगळं करत असताना ही लोकं आमच्यापर्यंत आली नाहीत किंवा साधी तक्रार नोंद करत असतानाही मी स्वतः तर प्रयत्न करते संपर्क करण्याचा, माझा संपर्क होत नाहीये. तुमची पोलीस यंत्रणेचा पण संपर्क होत नाही का? मी पोलिसांचीच प्रतिक्रिया आता तुम्हाला सांगितली. पोलीस यंत्रणेची संपर्क होतो, हे पोलीसही सगळे माझ्यासोबत आहेत, हेच पोलीस या घटनेचा सगळा तपास करतात. पोलिसांनीच काल आम्हाला सांगितलं की ही मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित आहे. पोलिसांनी तुम्हाला तिच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला नाही तुम्ही भेटायचं म्हणतात तर, किंवा तुम्ही म्हटला नाही पोलिसांना की तिच्यासोबत मला? पोलीस त्या मुलीपर्यंत पोहोचू शकतात. तिच्याशी पर्सनली या सगळ्या विषयी बोलत असताना त्या मुलीशी माझा संपर्क झालेला नाही असं मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय. त्या मुलीच्या वडिलांनी आरोप केला, हे सगळं पॉलिटिकल षडयंत्र आहे माझ्या विरोधातलं. मी असं मी माझं एक म्हणणं आहे, व्यक्ती कोणीही असू दे, आम्ही त्या ठिकाणी जातपात पक्ष बघत नाही. आरोपी तो आरोपी असेल, पण यामध्ये तपास यंत्रणेमध्ये आपण काही कालावधी पोलिसांनाही देतो. शेवटी न्यायव्यवस्था काहीतरी तिचं काम करत असते. कोणत्याही व्यवस्थेचा पूर्ण तपास होण्या अगोदर आरोप करणं हे चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तपास झाल्यानंतर ते तुमच्या सगळ्यासमोर काय सत्य आहे ती गोष्ट येईलच, पण यामध्ये आरोप करत असताना तुम्ही पुरावे सादर करण्या अगोदर नंतर ते व्यक्ती जिच्याबद्दल तुम्ही तक्रार करता ती व्यक्ती नंतर भेटत नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही आता पोलिसांसोबत या मुलीला भेटायला आला, तुम्ही सांगितलं की पोलिसांनीच तुम्हाला सांगितलं ती मुलगी वडिलांसोबत सुखरूप आहे, म्हणजे पोलिसांना माहिती आहे ती मुलगी कुठे आहे. तर तुम्ही इथं जसं पोलिसांसोबत हिला भेटायला आला, तसं त्या मुलीला पोलिसांसोबत तुम्ही भेटायला का गेला नाही? पोलिसांना का सांगितलं? त्या मुलीची मानसिकता त्यांनी, पोलिसांनी तिला समजून, ती जसं तिने फेसबुक पोस्ट केलेली आहे की मी आत्महत्या करत आहे किंवा माझी मानसिक स्थिती तशी नाही आहे, तर पोलिसांनी तिला समजून सांगितलेलं आहे, तिचं काउन्सिलिंग केलेलं आहे आणि पोलिसांकडून आलेली ही माहिती ग्राह्य धरता या मानसिकतेमध्ये तिच्याशी वैयक्तिक बोलणं मला महत्त्वाचं वाटलं. तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही, पण तिचं कुटुंबही पोलिसांच्या आव्हान करायची गरज नाहीये. मी स्वतः कालपासून प्रयत्न करतोय, माझा पूर्ण आयोगाचा स्टाफ प्रयत्न करतोय की तिला स्वतः तिच्याशी बोलणं महत्त्वाचं आहे, बाकीचे कोणाकडून प्रतिक्रिया घेण्यापेक्षा. पहिली गोष्ट, या गोष्टीतून एक गोष्ट असं दाखवली जाते की पोलिसांवरती विश्वास नाही. आम्ही पहिल्यापासून पोलीस यंत्रणेवरती आणि कायदा सुव्यवस्थेवरती, न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवणारी लोक आहोत. त्याच्यामुळे विरोधक ज्या पद्धतीने बोलत असतील तर विरोधकांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा पोलीस काय तपास करतात या पोलीस यंत्रणेवरती आमचा विश्वास आहे. पोलिसांनी सांगितले त्या पद्धतीने तुम्हाला परत एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही सांगू शकतो. मुलीची मानसिकता आता समोर येण्याची नाही आहे. मुलीला समोर घेऊन ज्या पद्धतीने तिने प्रतिक्रिया दिल्या या प्रतिक्रिया त्या तुमच्यासमोरही देतील. पोलीस त्या मुलीच्या
पालकांच्या सातत्याने संपर्कात आहे, तिची आता जी मानसिकता नसेल, किंवा माझी इच्छा आहे की मी तिला भेटावं आणि तिनेही मला भेटलं तरी काही हरकत नाही. या संदर्भात आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलिसांना शिफारस केलेली आहे, तशा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी तात्काळ या घटनेचा तपास करून अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा. ताई, हिजाबचं एक